आंतरराज्य सराईचे गुन्हेगार कैलास चिंतामण मोरे ववश्य त्रेचाळीस राहणार मुक्कामपोस्ट सोनगीर आंबेडकर नगर धुळे आणि जयप्रकाश राजाराम यादव ववश्य पस्तीस राहणार मुक्कामपोस्ट सोनगीर आंबेडकर नगर धुळे यांना तासगाव ते मडुरजरी रोड येथे सापळा रचून ताब्यात घेतलं आहे चौकशी दरम्यान पोलिसांना चार घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात यश आले असून त्यांच्याकडून तेवीस लाख एकाहत्तर हजार चारशे दहा रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथक हे तासगाव विभाग हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे आणि बिरोबा नरळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मालमत्तेचे गुन्हे करणारे आरोपी कैलास चिंतामण मोरे व त्याचा साथीदार तासगाव ते मणिराजुरी दिशेने एका विना क्रमांकाच्या एटीगा गाडीमधून येणार आहेत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने तासगाव ते मडेरावजी रोड येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती आणि त्यांच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे असलेल्या सीटमध्ये एक कप्प्यामध्ये वेगवेगळ्या नंबरच्या नंबर प्लेटा आणि एका सॅकमध्ये घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच एका बॅगमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्यानंतर त्यांना विश्राम विश्वासात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता कैलास मोरे यांनी काही दिवसांपूर्वी जयप्रकाश राजाराम यादव आणि त्याचे इतर दोन साथीदार अशा चौघांनी मिळून विश्रामबाग मिरज आणि संजयनगर येथे दिवसा घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याचे सांगितले सदर मिळालेल्या मुद्देमालाबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे मिरज शहर पोलीस ठाणे आणि संजयनगर पोलीस ठाणेकडील घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील चोरी केलेले तेहतीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तीनशे त्र्याण्णव ग्राम वजनाचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरली पाच लाख रुपये किमतीची का कार रोख रक्कम आणि घरफोडी करण्याकरिता लागणारी हत्यारे असा एकूण तेवीस लाख एकाहत्तर हजार चारशे दहा रुपये किमतीचे मुद्देमाल पुण्याच्या पुढील तपासकामीसह पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जे पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केला सदरचे आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत आरोपी कैलास चिंतामणराव मोरे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रा विश्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तसेच गुजरात राज्यामध्ये असे एकूण सत्तरपेक्षा जास्त आणि आरोपी जयप्रकाश राजाराम यादव याच्यावर एकवीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत